मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा रस्ता ज्यांच्या पुढाकारामुळे बांधला गेला ते भारताचे महामार्ग आणि वाहतूक विभागाचे ट्रान्सपोर्ट विभागाचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, माझे सहकारी मोहनजी मते, प्रवीणजी दटके, इथले लोकप्रिय आमदार राजूभाऊ पारवे, माजी आमदार आमचे मित्र सुधीरजी पारवे, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकाडे, अरविंदजी गजभिये, त्याचप्रमाणे आनंदराव राऊत, राजूजी पोद्दार, मल्लिकार्जुन रेड्डी, अशोकराव मानकर, भदौरियाताई या ठिकाणी उपस्थित, प्रशांत खोडसकर, अरविंद काळे ज्यांनी हा रस्ता अतिशय चांगला तयार केला, ते जैन या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांच्या वतीनं मी माननीय गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानतो की एक अतिशय सुंदर रस्ता नागपूरपासून उमरेडपर्यंत हा त्यांनी तयार केला. खरं म्हणजे मी स्वतःही या रस्त्यावर गेली, म्हणजे मला आठवतं त्यानुसार 40 वर्ष या रस्त्यावर प्रवास करतो, कारण माझ्या गावाला, म्हणजे आमचं गाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातलं मूल, त्या गावाला जायला याच रस्त्यावरनं जावं लागतं. आणि मला आठवतं की अगदी सुरुवातीला सिंगल रोड होता, एसटी उमरेड गावातनं जायची, आणि त्यावेळेसपासनं तर त्यानंतर बायपास झाला, डबल रोड झाला. आणि मला आठवतं की 1992 साली या ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून एक रस्ता तयार करण्यात आला, जो अतिशय चांगला रस्ता झाला होता. मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यातला त्या काळाचा सगळ्यात चांगला रोड तो होता. आणि साधारणपणे 15-16 वर्ष ह्या रस्त्याला काही झालं नाही, इतका चांगला रस्ता त्या काळामध्ये तयार झाला. त्यानंतर मात्र तो रस्ता हळूहळू खराब होत गेला. आणि मला अतिशय आनंद आहे की आता माननीय गडकरी साहेबांनी पुढाकार घेऊन ह्या रस्त्याचं रुंदीकरण केलं, पूर्ण नवीन रस्ता तयार केला, त्याच्यावर ब्रिजेस तयार केले, त्याला साईडला ड्रेनेज तयार केलं, आणि एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचा, गतिशील अशा प्रकारचा रस्ता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी तयार केला. आणि म्हणून मी वैयक्तिकदृष्ट्या देखील त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि ही गोष्ट देखील म्हटली पाहिजे की ज्या प्रकारे 1992 साली अतिशय चांगल्या क्वालिटीचा रस्ता तयार झाला होता, आजचा रस्ता देखील तसाच अतिशय उत्तम क्वालिटीचा रस्ता या ठिकाणी तयार झालेला आहे. पुढचे 15 वर्ष तरी या रस्त्याला काहीच करावं लागणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. इतक्या चांगल्या क्वालिटीचा रस्ता आज या ठिकाणी आपण बघतो. माननीय गडकरी साहेबांनी नागपूर जिल्हाच नाही तर विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये रस्त्यांचं एक प्रचंड मोठं जाळं तयार केलं. आणि शेवटी देशाच्या विकासामध्ये, राज्याच्या विकासामध्ये कनेक्टिव्हिटी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. जिथे चांगला रस्ता असतो तिथेच विकास असतो. विकासाकरता चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असते, उद्योगधंदे चांगल्या रस्त्यांनी येतात. त्यामुळे देशामध्ये हे जे काही रस्त्यांचं प्रचंड मोठं कार्य नितीनजींनी केलं ते खरोखर अत्यंत मोठं आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये देखील वेगवेगळे रस्ते ज्या प्रकारे आता विकसित झाले आहेत, आपली गती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, नागपूरची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि येत्या काळामध्ये सगळे रस्ते पूर्ण झाल्यानंतर हा विकास जो आहे तो अधिक वेगानं आपल्याला त्या ठिकाणी धावताना दिसेल याचा मला विश्वास आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुन्हा एकदा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही देखील हा निर्णय केला की महाराष्ट्रामध्ये आपण ॲक्सेस कंट्रोलचे 5000 किलोमीटरचे रस्ते तयार करायचे. नागपूर मुंबई कम्युनिकेशन एक्सप्रेसवे आपण तयार केला आहे, लवकरच बहुधा जानेवारी महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन आपण करू.
आणि त्या रस्त्याला एक प्रकारे तो अतिशय अँकर अशा प्रकारचा रस्ता तयार झालेला आहे. आणि त्या रस्त्याला आता पलीकडे आपण गोंदियापर्यंत नेतोय, इकडे गडचिरोलीपर्यंत नेतोय, त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी ही त्या रस्त्याच्या माध्यमातून आपण तयार करतोय. तशाच प्रकारे आता नागपूरपासनं तर गोव्यापर्यंत एक असा रस्ता जो त्या ठिकाणी मराठवाडा तिकडनं सोलापूर आणि मग कोल्हापूरच्या बाजूनही मराठवाड्यापर्यंत गोव्यापर्यंत जाईल असाही एक ॲक्सेस कंट्रोल रोड हा आपण त्या ठिकाणी तयार करतोय. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये माननीय गडकरी साहेबांनी जी कामं हातामध्ये घेतली आहेत, समृद्धी महामार्ग असेल, नवीन रस्ते जे राज्य सरकारच्या वतीनं आपण घेतो आहोत, यामुळे आपलं जे स्वप्न होतं की हा सगळा नागपूरच्या आसपासचा जो आपला विदर्भातला परिसर आहे हा लॉजिस्टिक्स हब झाला पाहिजे, तो खऱ्या अर्थानं आता लॉजिस्टिक हबमध्ये परिवर्तित होणं सुरू झालं आहे. अनेक लॉजिस्टिक कंपन्या आता या ठिकाणी येत आहेत आणि मला विश्वास आहे की एकदा समृद्धी महामार्ग सुरू झाला तर लॉजिस्टिक कंपन्यांना पुढच्या 2 वर्षात जमीन देखील मिळणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिकचं काम हे या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याची सुरुवात आज झालेली आपल्याला पाहायला मिळते. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योजकता वाढणार आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आता फार काळ नाही तर पुढच्या 2-3 वर्षात होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. माननीय गडकरी साहेबांनी खऱ्या अर्थानं आपली जी काही ब्रॉडगेज मेट्रो आहे त्याची एक संकल्पना या ठिकाणी मांडली आणि या ब्रॉडगेज मेट्रोच्या संदर्भात आताच राजूभाऊ आपण सांगितलं की काही फॉरेस्ट विभागाचा प्रॉब्लेम आहे, तर नक्कीच तो प्रॉब्लेम हा आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी सॉल्व्ह करू, मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालीन. शेवटी फॉरेस्ट विभागाचं कामच असतं, चालत्या कामामध्ये अडकवणं हे फॉरेस्ट विभागाचं काम असतं, ते त्यांचं काम चोख करतात आणि आपलं काम आहे की त्यातनं मार्ग काढून कुठल्याही प्रकारे वनांचा प्राण्यांचा नाश न होता आपलं या ठिकाणचं जे काही काम आहे ते काम झालं पाहिजे, तर नक्कीच त्यातनं आपण मार्ग जो आहे तो काढू. यासोबत खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की नितीनजींनी आंभोऱ्याकरता एक अतिशय चांगला प्लॅन या ठिकाणी तयार केला आहे आणि आपल्या या सगळ्या भागाकरता एक पर्यटनाचं प्रचंड मोठं केंद्र हे आंभोऱ्याला त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. आणि त्या संदर्भात मी आजच नितीनजी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना आश्वस्त करतो की आमच्या येत्या नियामक समितीच्या बैठकीमध्ये 200 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मान्यता देऊन आंभोऱ्याच्या संदर्भात ही जी संकल्पना तयार केली आहे ती निश्चितपणे आपण अंमलात आणू आणि पर्यटनाचा एक मोठा सर्किट या आंभोऱ्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू शकू हा मला विश्वास आहे. आज खरं म्हणजे या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानतो, या कामाकरता आमच्या सुधीर पारवेंनी खूप मेहनत केली त्यांचेही आभार मानतो आणि त्याचसोबत म्हणजे हे फार कमी होतं ज्याचा उल्लेख गडकरी साहेबांनी केला की माझी आमदारही मदत करतायत आणि आजी आमदारही मदत करतायत, असंच जर तुम्ही करत राहिलात तर कधीच विकासामध्ये तुम्ही मागे राहणार नाही. शेवटी सत्ता कमी अधिक होत असते परंतु सगळ्यांनी मिळून विकासाच्या कामांमध्ये साथ द्यायची असते, ही साथ तुम्ही अशीच जर देत राहिलात तर मला असं वाटतं विकासाची गाडी ही अत्यंत वेगाने या ठिकाणी धावेल. आणि जाता जाता तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात मगाशी आतमध्ये सगळ्यांनी मिळून मला मागणी केली, आनंदरावजी असतील, सुधीरजी असतील, राजूभाऊ असतील, काही गोष्टींच्या संदर्भात घोषणा करायची नसते, ते काम करायचं असतं, त्यामुळे योग्य वेळी ते काम झालेलं तुम्हाला दिसेल. मी आज कुठली घोषणा त्या संदर्भातली करत नाही पण तुम्हाला एवढीच आठवण करून देतो की बावनकुळेजी जेव्हा ऊर्जा मंत्री होते आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण लोकांना अविरत वीज दिली आहे, दिवसाही वीज दिली आहे, भारतासही वीज दिली आहे, जशी जशी परिस्थिती आली तशी तशी वीज दिली आहे. आता ऊर्जा खातं माझ्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही विजेत कमतरता मी पडू देणार नाही. शेतकऱ्याचा योग्य विचार हा आपण निश्चितपणे करू
एवढाच आपल्या सर्वांना आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमामध्ये माननीय गडकरी साहेबांचे आभार मानून मी आपले दोन शब्द संपवतो. जय हिंद.